नमस्कार। एकता दावी गणित भाग दोन प्रकरण पहिले समरूपता हे आपलं चालू आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण समरूप त्रिकोण कशाला म्हणायचं, त्यानंतर समरूपता आणि एकरूपतेमधला फरक पाहिला काय येतो, त्यानंतर समरूप त्रिकोणांच्या कसोट्या पाहिल्या आणि समरूप त्रिकोणांचे गुणधर्म पाहिले, या सर्वांचा विचार करून आज आपल्याला सराव संच 1.3 मधील उदाहरण सोडवायची आहे। तर पहिले उदाहरण बघा। प्रश्न पहिला, आकृतीमध्ये कोण ABC बरोबर 75 अंश आकृतीमध्ये, आकृती दिली काढू आपण पहिल्यांदा, ही आकृती कोण ABC बरोबर 75 अंश, ABC हा 75 अंशाचा कोण, कोण EDC बरोबर 75, EDC हा 75। तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत, कोणते दोन त्रिकोण समरूप आहेत आणि कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत ते आपल्याला सांगायचे, त्यांची समरूपता योग्य एकास एक संगतीत लिहा, त्यांची समरूपता योग्य असं एकास एक संगतीत लिहा। आपल्याला माहिती आहे दोन त्रिकोण समरूप आहेत, कोणत्या कसोटीनुसार हे सांगायचे, असे दोन त्रिकोण निवडा की त्यांचे संगत कोण हे एकरूप येतील। संगत कोण, कारण या ठिकाणी कोणही दिलेत आपल्याला, हा कोण दिलाय, हा कोण दिलाय, बाजू कुठली दिलेली नाही, म्हणजे नक्की कोणाच्या संदर्भातली त्यांची काय आहे कसोटी असणार आहे। मग दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी कमीत कमी किती कोण एकरूप असण्याची गरज असते, दोन, पो पो कसोटी, त्यातली एक जोडी आम्हाला दिली या ठिकाणी, हा 75 आहे, हा 75 आहे, लावा जोडी मग कोणता, हा कोण म्हणजे ABC, असा जर त्रिकोण वाचला तर ABC चा बी कोण हे मधला अक्षर आहे। आता त्याच्याशी हा जोडायचा आहे मला, हे मधलं अक्षर येईल असा दुसरा त्रिकोण वाचला, हा घेतला, हा घेतला, काय घेतला, हा त्रिकोण घेतला, काय आहे तो EDC आहे, CDE पण चालेल, पण पुढे अडचण कशी येते बघा जरा, हा डी मध्येच आला पाहिजे, याचा ABC चा बी मध्येच आला पाहिजे, ते घेतले ABC पहिला वाचला तर दुसरा EDC वाचा किंवा CDE वाचा, पण दुसरा बघायचा कोण, तो पण एकाच एक संगतच कोण आला पाहिजे ना, बरोबर। मग आता कोणता कोण आहे रे अजून या ठिकाणी एकरूप बघा, हा संपला, आता ए राहिला, ए कोण या त्रिकोणासाठी आहे का छोट्या, नाही, मग दुसरा कोणता आहे ABC चा, सी राहिला, तो सी कोण, हा ABC चा पण कोण आहे आणि DEC चा पण कोण आहे, म्हणजे हे अक्षर काय आहे, हे कॉमन शिरोबिंदू आहे दोन्ही त्रिकोण, म्हणजे एक आपण बी आणि डी दाखवला होता, आता सी कोण हा दोघांनाही एकरूप आहे, कारण आहे, कारण काय, कारण तो सामायिक आहे। तो पहिला कसा वाचणार, ABC हा वाचला, दुसरा कसा वाचणार, ABC मधलं सी अक्षर हे 3 नंबरला आले, मग ह्याचंही 3 नंबरला आणायचं, EDC म्हणून, बरोबर। तर कोणते दोन त्रिकोण, त्रिकोण ABC आणि त्रिकोण EDC, ABC मधला बी मधला अक्षर 75, EDC चं मधला अक्षर डी 75, एकरूप, ABC चं तिसरा अक्षर सी, EDC चं तिसरा अक्षर सी, कॉमन आहे, सामायिक आहे, लिहू आपण काय लिहिणार, त्रिकोण ABC आणि EDC, बघा तशीच घेतली, कोण ABC एकरूप कोण EDC, कारण काय रे, पक्ष म्हणा, पक्ष म्हणा किंवा प्रत्येकी 75 अंश असं लिहिलं तरी चालेल, प्रत्येकी 75। दुसरं, ACB आणि ECB,
ए सी बी हाको सामयिक कोण आहे. मग आता या दोन त्रिकोणामध्ये संगत कोणांच्या किती जोड्या आपण एकरूप दाखवले? दोन जोड्या दाखवली. किती जोड्या? दोन जोड्या दाखवली. मग कोणती कसोटी बोला सांगा. आत्ताच आपलं झालंय काल आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये. कोणती कसोटी? को कसोटी. पहिली कसोटी आहे ना आपली को. त्यात सांगितलं होतं तुम्हाला मी, फक्त दोन जोड्या जरी एकरूप असल्या तरी कोनुसार सांगून टाकायचं की ते दोन त्रिकोण समोर. म्हणून को कसोटी. म्हणून त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण ई बी सी, कारण समरूपतेची को कसोटी. समजले? ठीक आहे. कोणत्या संगतीनुसार आहे? योग्य एकाशक संगती. योग्य संगती आहे ना ए बी सी आणि ई बी सी, तीच संगती आहे. त्याच संगतीत आपण घेतलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न दुसरा. आकृतीमधील आकृती काढू आपण. या त्रिकोण समरूप आहेत का? एकच नाही, दोन त्रिकोण असले पाहिजे. हे दोन त्रिकोण समरूप आहेत का? असतील तर कोणत्या संगती, कोणत्या कसोटीनुसार? काय दिसतं या त्रिकोणाचं निरीक्षण करा. कोण दिलाय का कुठला? नाही. पण पहिल्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दिले, दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दिलेल्या आहेत. म्हणजे नक्की या ठिकाणी आमची कोणती कसोटी बसत असली पाहिजे? जर समरूप असतील तर कोणती बसते? बाजूंच्या संदर्भात. आणि बाजू दिलेत ना, तो कोणत्या बाजूच्या संदर्भातली कोणती कसोटी आपली? बा कसोटी. एकच आहे बाजूच्या संदर्भात. एक फक्त कोणांच्या संदर्भातली आहे, एक फक्त बाजूंच्या संदर्भातली आहे. आणि दुसरी जी आहे ती एक आणखी, की बा को बा म्हणजे तर दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण यांच्या संदर्भातील आहे. इथे तिन्ही बाजू माहिती आहेत म्हणजे बा कसोटी असली पाहिजे. मग या ठिकाणी असे दोन त्रिकोण आपण एकाशक संगतीनुसार घ्यायचे की त्यांच्या संगत बाजू कशा आहेत बघायचे. जर प्रमाणात असतील तर आपण काय म्हणतो, ते दोन त्रिकोण समरूप. लिहू आपण पहिलं काय करू, पी क्यू आणि एल एम यांचा गुणोत्तर. पी क्यू छेद एल एम. पी क्यू किती आहे रे? सहा. एल एम किती आहे? तीन. सहा छेद तीन बरोबर किती आलं? दोन आलं. दोन बरोबर. दुसरं गुणोत्तर घेऊ. कोणते घेतले? क्यू आर आणि एम एम यांचं गुणोत्तर. क्यू आर छेद एम एम. क्यू आर किती आहे? आठ. एम एन किती आहे? चार. किती आलं? आठ भागिले चार, दोन आलं. तिसऱ्या बाजू बघा, पी आर आणि एल एन यांचं गुणोत्तर. पी आर छेद एल एन दहा छेद पाच बरोबर किती रे? दोन आलं. किती आलं? दोन. बघा, ही पहिली पेअर, त्याचं गुणोत्तर दोन, दुसऱ्याचं दोन, तिसऱ्याचं दोन. म्हणजे सर्व संगत बाजू ह्या उजव्या बाजू कशा आहेत? सगळ्यांच्या सारख्या. मग डाव्या बाजू कशा असतील? सारख्या. म्हणून काय म्हणू, त्रिकोण पी क्यू आर आणि एल एम एल या दोन त्रिकोणामध्ये पी क्यू छेद एल एम बरोबर क्यू आर छेद एम एन बरोबर पी आर छेद एल एम कशावरून? एक दोन आणि तीन. उजव्या बाजू सारख्या पण डाव्या बाजू सारख्या. ह्या दोन त्रिकोणांच्या सर्व संगत बाजू प्रमाणात आहे. म्हणजे हे दोन त्रिकोण कसे असतील? समरूप असतील. मी तर म्हटलंय तुम्हाला आकृतीमधील त्रिकोण समरूप आहेत का? होय आहेत. तर कोणत्या कसोटीनुसार? कोणती कसोटी आहे? बा. त्रिकोण ई क्यू आर समरूप त्रिकोण एल एम एल, कारण समरूपतेची बा कसोटी. अर्थ
नाही. पुढचे उदाहरण बघू आपण. तिसरा प्रश्न बघा. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 8 मीटर व 4 मीटर उंचीचे दोन खांब सपाट जमिनीवर उभे आहेत. महत्वाची जमीन कशी आहे? सपाट आहे, सपाटच पाहिजे, कारण आम्हाला समृद्धीची कसोटी लावायची. सपाट आहे, त्याच्यावर दोन खांब उभे आहेत. त्यांची उंची किती आहे? एकाची 8 आहे आणि दुसऱ्याची 4 मीटर मध्ये आहे. सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली 6 मीटर पडते. आता खांब म्हणल्यावर खांबाची सावली पडणारच आहे ना. ती सावली कोणत्या? लहान खांबाची सावली 6 मीटर पडते. तर त्याच वेळी मोठ्या खांबाची सावली किती लांबीची असते? दोन त्रिकोण काढू आपण, आकृती काढू, म्हणजे लक्षात येईल. ही काढली आकृती पहिली, त्याची उंची हा जमीन आहे, क्यूबी काय आहे, क्यूआर जमीन आहे आणि पीआर ही त्या खांब आहे जमिनीवरचा, त्याची उंची 4 आहे. आणि त्या 4 मीटर उंचीच्या खांबाची सावली कुठे पडते? हवेत राहते का? नाही, जमिनीवर पडते. ती काय आहे? क्यूआर हा काय आहे? सावली आहे. त्याची लांबी दिली आम्हाला 6 मीटर, खांबाची उंची दिली 4 मीटर. दुसरं बघा, ही दुसरी जमीन आहे. त्या जमिनीवर हा एसी हा खांब आहे, त्याची उंची किती आहे? 8 मीटर. त्याची सावली कुठे पडणार? जमिनीवर पडणार. सूर्य या बाजूला आहे, उजव्या साईडला माझ्या, म्हणल्यावर सावली डावीकडेच पडणार आहे. सूर्य जर डावीकडे असेल तर सावली उजवीकडे पडणार आहे. एकाच वेळी म्हटले म्हणजे नक्कीच या ठिकाणी याच या बाजूनी सूर्य येतात की याच्या सुद्धा या बाजूने सूर्य आहे. समजलं? ह्याची सावली काय पडली आहे? बी सी ही सावली. त्याची लांबी काढायची आहे. तर प्रथमतः या ठिकाणी आपण त्या दिलेल्या आकृत्यांबद्दल माहिती घेऊ. आपण ज्या काढलेल्या आकृती दिलेल्या नाही, दिलेल्या माहितीच्या आधारे काढलेल्या आकृती, त्याची माहिती पुन्हा एकदा या ठिकाणी घेऊ. पी आर आणि ए सी हे खांब असून अनुक्रमे क्यू आर आणि बी सी या त्यांच्या सावल्या आहेत. पी आर हा खांब आहे तर क्यू आर ही त्याची सावली. ए सी हा खांब आहे तर बी आर बी सी ही त्याची काय आहे? सावली आहे. समजले? पुढं, सावल्या एकाच वेळेस पडलेल्या आहेत. सावल्या कशा आहेत? एकाच वेळेस पडले, वेगवेगळ्या वेळेस आहेत का? नाही. म्हणून त्रिकोण ए पी क्यू आर आणि त्रिकोण ए बी सी हे कसे असतील? मग समरूप असतील. कसे असतील? समरूप असतील. म्हणून या ठिकाणी हे दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू कशा असतात? प्रमाणात. कारण आम्हाला या दोन त्रिकोणामध्ये बाजू माहिती आहे 4, 8, 6, 1. हे दोन त्रिकोण काय? समरूप. दोन त्रिकोण समरूप होऊन त्यांच्या संगत बाजू प्रमाण. तुम्हाला संबंधित असणाऱ्याच घेतलेले, तिसऱ्या बाजू जोडी घेतली नाही. घेतली तर काय हरकत नाही, पण मी घेतलेली. मग या किमती घ्या. पी आर बोला 4, ए सी काढायची. पी आर 4, ए सी 8. किती? 8. पुढे क्यू आर 6, बी सी ठीक आहे. ठेवा तुमची 4 छेद 8 = 6 छेद 1. तिरका गुणाकार करा. 4 × x = 8 × 6, 4x = 8 × 6. म्हणून एक्स बरोबर काय येईल? मग 8 × 6 × 4 या बाजूला आला, ·4. म्हणून एक्स बरोबर काय आलं? 8 × 48 · 4 म्हणजे किती आला? 12. किती आला? 12. कशाची किंमत आली? एक्स ची. एक्स कशाबद्दल मानलंय? बी सी बद्दल. बी सी काय आहे?
या मोठ्या खांबाची सावली आहे. म्हणून उत्तर शब्दातल्या मोठ्या खांबाची सावली 12 मीटर लांबीची असेल. पुढचं उदाहरण. चौथा प्रश्न. त्रिकोण ए बी सी मध्ये ए पी लंब बी सी आकृती काढू. हे आकृती याच्यामध्ये हा ए पी लंब बी सी मध्ये, बी क्यू लंब ए सी मध्ये दिलाय आणि पी बी आणि सी च्या दरम्यान म्हणजे बी पी सी. क्यू हा ए आणि सी च्या दरम्यान म्हणजे ए क्यू सी. तर सिद्ध करायचे आम्हाला त्रिकोण सी पी ए काय सी पी ए सी पी ए हा त्रिकोण हा काटकोन. समरूप त्रिकोण सी क्यू बी हा त्रिकोण. हे दोन त्रिकोण समरूप आहेत हे दाखवायचे. आणि जर ए पी ची लांबी दिली 7, बी क्यू ची लांबी दिली 8, बी सी ची लांबी दिली 12, तर आम्हाला ए सी काढायचं. पहिल्यांदा दोन त्रिकोण समरूप दाखवू. कोणते दोन त्रिकोण? जे दोन त्रिकोण समरूप दाखवायला सांगितले तेच विचारात घेऊ आपण. त्रिकोण सी पी ए आणि त्रिकोण सी क्यू बी या दोन त्रिकोणामध्ये बोला कोणांच्या जोड्या कोणता कोण पी सी ए. पी सी ए हा एकरूप कोण क्यू सी बी. शेवटी तोच कोण आहे सी आहे ना, म्हणजे सामायिक कोण आहे. पुढं कोण सी पी ए कुठे आहे सी पी ए. सी पी ए सी पी ए हा कोण किती आहे रे, लंब आहे म्हणजे 90. सी क्यू बी लंब आहे म्हणजे 90 आहे प्रत्येकी. बरोबर आहे. ह्या दोन त्रिकोणामध्ये संगत कोणांच्या किती जोड्या एकरूप दाखविल्या? दोन जोड्या एकरूप दाखविल्या. म्हणून को को कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप असतील. त्रिकोण सी पी ए समरूप त्रिकोण सी क्यू बी कारण समरूपतेची को को कसोटी. पहिलं सांगितलं होतं सिद्ध करा हे केलं. आता काय सांगितले? माप दिले काही ए पी 7, बी क्यू 8, बी सी 12, तर ए सी काढायचा. तर ए सी काढण्यासाठी काय करावं लागेल? हे दोन त्रिकोण कसे आहेत समरूप, संगत बाजू कसे असतील? मग प्रमाणात देऊ आपण ए पी छेद बी क्यू बरोबर ए सी छेद बी सी. दोनच पेअर लिहिले जोड्यांनी आपण, तिसरी जोडी लिहिलेली नाही कारण दोनच आपल्याला माप माहिती आहेत. दोन पेअर मधल्या तीन गोष्टी माहिती आहेत, चौथी गोष्ट काढायची म्हणून ते लिहिले. बरा यामध्ये किमती ए पी किती आहे 7 लिह, बी क्यू 8 लिह, ए सी 12. ए सी कुठे आहे? ए सी ए सी छेद बी सी. तर आपल्या या ठिकाणी बी सी 12 दिली. ए सी आम्हाला माहीत नाही, तो ए सी आपल्याला काढायचा आहे. तिरकस गुणाकार करा. 8 ए सी बरोबर 7 गुणिले 12. पण ए सी बरोबर काय रे? 7 गुणिले 12 छेद 8. 12 आणि 7 यांचा गुणाकार 84 छेद 8. 84 भागिले 8 किती येतं? 10.5. म्हणून ए सी काढा म्हटलं होतं. ए सी ची लांबी काढली. त्रिकोण सी पी ए समरूप त्रिकोण सी पी बी हे सिद्ध करायचं होतं, तेही सिद्ध आपण केलेलं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण चौथा प्रश्न पाहिला आणि आज आपण प्रश्न क्रमांक 1, 2, 3 आणि 4 या चार प्रश्न आपण सोडवलेली आहेत. बाकी प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. तो करण्या सराव सगळ्या सराव संचातल्या पहिल्या चार प्रश्नांचा अभ्यास
घरी नीट करा, व्यवस्थित करा।